जिजाऊ जन्मोत्सव निमित्त वर्धेतील दादाजी धुनीवाले चौकात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. दादाजी धुनीवाले चौकात जिजाऊ स्मारकाजवळ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले असून जिजाऊ वंदना गाऊन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्ष मनीषा निकम व सरचिटणीस शैलजा साळुंखे यांनी जिजाऊंच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. जिजाऊबद्दल काय बोलायचं, जिजाऊची महती खूप मोठी आहे. तलवारीची धार अन्यायावर वा स्वराज्य जननी, स्वराज्य जननी तू मराठ्यांचा मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान अशी आदर्शवादी संस्कारवादी थोरवादी जिजाऊ माता की जय, जिजाऊ माता की जय. 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा येथे जिजाऊ मातेंचा जन्म झाला. लखुजी जाधव हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. बालपणापासून त्यांना शिक्षण, राजकारणाचे धडे आणि त्याच्यानंतर युद्ध अशा प्रत्येक गोष्टीची त्यांना पारंगत असं घडवलं होतं. त्यानंतर त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या मानाचा कर्तव्यनिष्ठा, नीतिमत्ता ह्या गोष्टी त्यांना आदर्शप्रिय होत्या. 1605 साली त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्याच्यानंतर त्यांना 2 पुत्र प्राप्त झाले. एक स्वराज्याची स्थापना करण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर वीर प्रताप सिंग संभाजीराजे असे त्यांचे 2 पुत्र होते. संभाजीराजांना शहाजीराजांनी जवळ ठेवले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व जबाबदारी ही मा जिजाऊंच्या वर अवलंबून होती. त्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या जे काही माळवे होते त्यांना त्यांनी कर्तव्यनिष्ठ, त्याच्यानंतर योद्ध्यांची जी रणनीती होती ती शिवबासारखी त्यांना घडवले, त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले. शिवांचं प्रत्येक गोष्ट त्यांनी माळव्यांमध्ये जागृत केली. मोगलांपासून कसे संरक्षण करायचे ह्याच गोष्टी त्यांनी शिकवल्या नाही तर त्यांनी राजकीय धडे त्यांच्यानंतर योद्ध्यांची जाणीव करून दिली की आपल्या शत्रूंना कशी मात देऊन आपण आपला विजय प्राप्त केला पाहिजे. महाराष्ट्रांमध्ये जे काही कोणी घडवले नाही ते जिजाऊ मातांनी आपल्या सगळ्यांच्या सरदारांसमोर दाखवून दिले की आपलं राज्य कसं स्थापित केलं पाहिजे बा म्हणून. राजमाता जिजाऊबद्दल काय बोलायचं, त्यांची कीर्ती तर अपार आहे, त्या सामान्य नाहीच आहे. त्यांच्याबद्दल बोलले आपण आज त्यांनी शोभा घडविला, तसेच त्या कुशल राजनीती युद्ध निपुण होत्या. आपल्या मुलांवर कसे संस्कार केले पाहिजे, त्यांना कसे समक्ष बनविले पाहिजे आणि घडविले पाहिजे हे त्यांचे उत्तम उदाहरण होय. आजच्या स्त्रीने आणि मातेने त्यांचे आचरण केले पाहिजे, प्रत्येक स्त्रीने त्यांचे आचरण केले पाहिजे. जिजाऊंनी शोभाला घडविले आणि इतिहास रचला. माझं म्हणणं आहे की जर प्रत्येक स्त्रीने मातेने आपण जरी शोभा नाही घडू शकलो पण एक मावळा जरी घडवला तरी ही आपल्या जिजाऊप्रती मानवंदना ठरेल. धन्यवाद.